नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. या ना सर, या या. पटापट ही सगळी पुस्तकं आवरून ठेवा, कारण आता इथे सगळीकडे फक्त आणि फक्त बच्चू सरांच्या नोट्स असतील. काय? येस सर. येस सर म्हणता म्हणता दोन पुस्तकं उचलली गेली असती. ही पोरं इथेच चुकतात आणि मग असा वेळ वाया घालवतात आणि नंतर त्यांचा असा गोंधळ उडतो. हो खरंय, खरंय सर. बट डोंट वरी, प्रसिद्ध बच्चू सर कशासाठी आहेत? मी 10 मिनिटांचं काम 1 मिनिटात करतो. माझा विद्यार्थी कधीच फेल झालेला नाही. तुम्हाला माहित नसेल तर मला विचारा. विचारा ना, विचारा का? कारण माझा विद्यार्थी परीक्षेच्या काळात कमाल करू शकतो. कारण मी विषय शिकवत नाही, त्यांच्या रक्तात तो भिनवतो. शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मिनिटाला काय महत्वाचं आहे ते फक्त एकच माणूस सांगू शकतो, ते म्हणजे कोण? अरे हो, प्रसिद्ध बच्चू सर. करेक्ट. मी आले सर. सर तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? चहा कॉफी? नाही नाही, चहा कॉफी काही नको. अहो चहा येणार, ती बशीत ओतून मी फुंकार मारून गार करणार आणि मग पिणार, त्यात केवढा वेळ जाईल. नाही नाही, चहा कॉफी काही नको. आणि चहा कॉफी जेवण ह्यात जर अख्खा दिवस निघून गेला तर ह्याचा अभ्यास कधी होणार? हो नाही, नको. काळजी करू नका, हा परीक्षेचा काळ जरा अवघड वाटेल पण नंतर तुम्हाला माझं महत्व पटेल. हो सर, नाही आता तुमच्या ताब्यात आहे म्हटल्यावर ते प्रश्नच नाही. हो, विहंगाला समजत नाही तोपर्यंत हा ताबा मी सोडणार नाही. गुड गुड. चला आता बोलण्यात वेळ वाया घालवायला नको, कारण गेलेली वेळ परत येणार नाही. हो सर बरोबर, विहंग सर सांगतात तसंच कर. हा, ऑल द बेस्ट. चला आता अभ्यासाची मजा घेऊ. काय? हो सर. चला. पण एकंदरीत काय वाटतंय? पहिलाच दिवस आहे ना रे, आणि हे क्रॅश कोर्स वगैरे मला सुद्धा नवीनच आहे सगळं. व्यंग खुश आहे ना? एखाद्याकडे ऑप्शनच नसतो ना, तेव्हा त्याच्या रिॲक्शन कशा असतात तशा रिॲक्शन होते व्यंगच्या. रेवती, परीक्षेच्या आधी 60% जरी अभ्यास झाला ना तरी पुरेसा असतो असं मला वाटत. हो ना रे, आता ह्या क्रॅश कोर्स नंतर परीक्षेला बसण्यासाठीचा कॉन्फिडन्स विहंग मध्ये यावा एवढंच, बाकी काही नाही. होईल ग रेवती, होईल. विहंगाने जरा रेवती, मला एक महत्वाचा कॉल येतोय तुला. ठीक आहे ठीक आहे, आपण नंतर बोलू. सचिवाचा फोन. नमस्कार, बोला. पळणीकर साहेब, आता फोनवर आनंदाची बातमी आधीच मिळाली आहे की आनंदाची बातमी सांगण्याचा पहिला मान आमचा आहे. माझ्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा घडवण्याचा मान तुमचाच आहे साहेब. आणि आत्ता तुमच्या आनंदाच्या बातमीपेक्षा एक महत्वाचं काम करत होतो, त्याच्यावर विश्वास. अहो विश्वास आहे म्हणूनच तर आपण बोलतोय. नाही नाही, मी आपलं सांगितलं. कधी कधी हा विश्वास कार्यक्षमतेबद्दल पडताळून बघितला जातो आणि कधी कधी एक व्यक्ती. पळणीकर साहेब, अहो तुमच्या कार्यक्षमतेवर अविश्वास कसा दाखवू आम्ही? आता एवढ्या मोठ्या हल्ल्यातून सुद्धा संधी शोधून तुम्ही ठामपणे उभे राहिलात. आणि ऑफिसवरला हल्ला म्हणलं की मला तुम्ही आणि तुमचं बोलणंच का आठवतं, तेच का? म्हणजे? म्हणजे ऑफिसवर हल्ला झाल्यावर व्हिडिओ बघून मैत्रीपूर्ण भावपूर्ण फोन तुमचा आला आणि तोही अगदी लगेच. मला ना सारखा सारखा तोच फोन कॉल आठवतोय, कारण काय मला माहित नाहीये. काय ना, मी विचार करतो तेव्हा काही काही गोष्टी मला अशाच अचानक आठवतात.
म्हणजे माझी तुमच्यासोबत होम मिनिस्टर साहेबांसोबत झालेली पहिली भेट, माझ्या ऑफिसमध्ये झालेला पहिला हल्ला आणि त्यानंतर लगेच तुमचा फोन आला, हे सगळं धडाधड आठवा लागत. पर्लीकर साहेब, दूरवरचा प्रवास आनंदाने एकत्र करायचा असेल तर मन शुद्ध असली पाहिजेत आपली. मी सांगतो ते ऐकाल का प्लीज? सांगण्याआधीच वचन मागताय साहेब. फार काय मागत नाही आहे हो. उज्ज्वल भविष्यासाठी, भविष्यातल्या फायद्यासाठी आपल्यात निखळ मैत्री असावी एवढंच मला वाटतं. फायदा आणि मैत्री हे परस्पर विरोधी शब्द आहेत. त्यापेक्षा आपल्यात आपण असं नातं निर्माण करू यात तुमचाही फायदा असेल आणि माझा. तुम्ही म्हणाल तसं. मागचं सगळं विसरूया आणि सोबत प्रवासाला सुरुवात करूया. आणि या आनंदाच्या क्षणी एक आनंदाची बातमी. ओमची केस फास्ट ट्रॅक असावी ही याचिका स्वीकारली गेली आहे. आता लवकरच तारीख समजेल. मला हे अपेक्षित होतच, त्यामुळे माझ्यासाठी ही जी गुड न्यूज आहे त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटलं नाही. ओ हरकत नाही, पण ही केस काहीही करून आपल्याला जिंकायची आहे एवढं लक्षात आहे ना? विसरणं परवडणार नाही मला. मग काय करणार आहात, काही ठरवलंय का? बघूया आता कसं जमतंय ते. अरे पाचव्यांदा विचारतोय, याचा सेकंड इफेक्ट दे. कुठे? अरे ऍसेटचा सेकंड इफेक्ट कुठे जातो? बरं याची जनरल एंट्री सांग. ती तर सांगू शकतोस ना तू. अरे मगाशी केलं नाही का आपण ते? सर ऍक्च्युली माझी जर्नल एंट्री जरा वीक आहे सर. म्हणजे माझ्या डेबिट आणि क्रेडिटचा जरा झोल, आय मीन जरा प्रॉब्लेम आहे सर. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ सर, आपल्याला थोडा वेळ लागेल पण मी करेन सर, डोंट वरी. अरे हे तू मला काय सांगतोय? जर्नल एंट्री हा 11वीला पहिला टॉपिक असतो. तुझं बेसिकच क्लिअर नाहीये. तू SY BCOM ला आलासच कसा रे? सर प्लीज थोडा हळू बोला ना प्लीज. तुला काय आता 11वीचे बेसिक्स क्लिअर करत बसू का मी? आणि हेच शिकवत राहिलो तर पुढचं पोर्शन कसं कव्हर होईल रे? सर होईल सर, तुम्ही थोडा हळू बोला, घरचे इकडे येतील सर प्लीज. अहो येऊ दे त्यांना आणि कळू दे काय प्रगती येते. नंतर येऊन त्यांनी जाब विचारण्यापेक्षा आत्ताच येऊ दे त्यांना. सर काय काय झालं? अहो मॅडम याचे 11वीचे बेसिक्स क्लिअर नाहीयेत, मी कसा शिकवू याला? नाही सर काय झालं असेल, त्याला येत असेल हे. आत्ता असं अचानक फास्ट ट्रॅक सुरू झालं ना, त्यामुळे त्याचा जरा गोंधळ उडला असेल. अहो गोंधळ झाला असता तो सुद्धा कव्हर केला असता मी, पण ह्याला काही म्हणजे काहीच येत नाही हो. हे बघा, आजपर्यंत माझा एकही विद्यार्थी फेल झालेला नाही आणि आज याची परिस्थिती बघता हा नक्कीच फेल होणार याची खात्री पटते मला. हे बघा हे घ्या सर. सर नाही नाही घ्या तुम्ही, मला याला शिकवायला जमणारच नाही, घ्या तुम्ही. मी येतो सर. सर ऐका ना सर, आता तू कुठे चाललास? आई आता प्लीज, मी कुठे जातोय काय करतोय मला प्लीज विचारू नकोस. मी कॉलेजला चाललोय, मी येईन थोड्या वेळात. हॅलो. हा रेवती बोल. विकास तू कामात आहेस का?
काय झालं? टेन्शन मध्ये काय? अरे विकास, ते विहंगचे सर ते वैतागून निघून गेले. म्हणजे? हो, ते ट्युशन पूर्ण न करताच गेले. पण का? ते म्हणाले विहंगचे बेसिक्स इतके कच्चेत की तो सेकंड इयर पर्यंत कसा आला ह्याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं म्हणे. अगं, मग त्यांनी त्याचे बेसिक्स क्लिअर करायचे, त्याचीच फी दिली होती ना आपण त्यांना. ते फीचे पैसे सुद्धा परत देऊन गेलेत विकास. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी विहंग समोर हात टेकलेत. विहंग कसा आहे, त्याचं काय म्हणणं? तो डिस्टर्ब आहे थोडासा. आत्ता कॉलेजमध्ये गेलाय, लवकर येतो म्हणालाय. विकास, मला खरंच खूप काळजी वाटते रे विहंगची, त्याच्या भविष्याची. काही कळतच नाही कसं होणार आहे या मुलाचं. विकास. हा काय? हा बोल ना, काहीतरी काय करायचं आता? खरं सांगू, आता मला मला काही सुधरत नाही. मी आता कम्प्लिटली ब्लँक आहे. बरोबर आहे तुझं, मी समजू शकते. कामाच्या गडबडीत हे असं काहीतरी ऐकल्यावर असंच होणार. रेवती, आपण आल्यावर बोलूया प्लीज. ठीक आहे. अभ्यासाच्या बाबतीत विहंगाची परिस्थिती एवढी वाईट कशी काय, तेही तो माझा मुलगा असता. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. नाही, असं होत असेल तर मी मध्ये पडेन. आजपर्यंत मी परिस्थिती माझ्या पद्धतीने वळवत आलो आणि यापुढेही वळवीन. विहंगाला काहीही करून समजून घेणं गरजेचं आहे. पण कसं? अरे काय हसतो यार? अरे इथे परीक्षेचं टेन्शन आलंय, तुला कळतंय का काही? हो ना रे, एक तर यावर्षी आपल्या सेटिंगचं पण काही झालं नाहीये. अरे हा अठ्ठ्या कुठे मेला यार? मेरे प्यारे दोस्तो, तुमच्या या परीक्षेच्या टेन्शन साठी हा एक रामबाण उपाय. हा, याला काय आणलं रे तू? अरे बाबा, इसके पास अपने काम की चीज है. म्हणजे? माझ्याकडे परीक्षेत पास होण्यासाठी एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट? सांगतो, आत्ता सांगतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. म्हणजे हे प्रश्न परीक्षेत येणार आहेत? म्हणजे काय विषय का? अरे भावा, माझ्या प्रिय भावा, मग आम्हाला दोस्ती मध्ये देणार ना? ए थांब, 20,000 देईन. किती? 20,000? या इम्पॉर्टंट क्वेश्चनचे 20,000 घेणार आहेस तू? बाजूला जरा, तू आमचे पेपर सुद्धा लिहिणार आहेस का? नसेल पडत तर ठीक आहे, जातो मी. अरे तसं नाही. अरे आम्ही तुला 20,000 रुपये देणार, मग हे प्रश्न पेपर मध्ये येणार की नाही ते नको का चेक करायला? माझा सोर्स कधीच चुकत नाही. ओ, अरे पण मित्रा, तुझा सोर्स नेमका कुठला आहे हे आम्हाला कळायला नको का? आपले पिऊन मामा, त्यांनीच मला दिलं. आता कमी भावात का असे ना, पण दिलं. आता मला माझा प्रॉफिट बघायला हवं ना भाई. तू जा बेटा, आम्ही बघतो काय करायचं. म्हणजे आधी का नाही सांगितलं? उगाच फुकट वेळ वाया घालवला माझा. सॉरी ना, जा आता तू. मामा फिर.
घडला आम्हाला चॉकलेट द्यायला लागेल. चला ये ना इकडे. अरे काय यार दादा, आमच्याकडून काही कमी झालं का किंवा आमचं काही चुकलं असेल तर तसं सांग. हा काय नाही, म्हणजे आमचं काही चुकत असेल ना तर एखाद वेळेस आम्हाला चपलेनं मार तू. पण ऐन परीक्षेच्या वेळी आमचे लाईट लागलेले असताना ना असा राग नको काढू आमच्यावर. अरे काय झालंय काय, तुला पैसे देता देता ना आमचा किस्सा उपास मारेला मेला आणि तू त्या मंग्याला प्रश्न देऊन आमच्याशी दगा केला काय. हे बघ दादा, आता मला काय बी माहित नाही असं नको दाखवूस. आम्हाला सगळं माहित आहे, तू पोरांना परीक्षेचा पेपर विकतोयस ना. असं काय बी नाही. असं नाही म्हणत म्हणत तू आम्हाला सोडून त्यांना पण पेपर देशील ना आता. असं काय करतो यार दादा, इतक्या वर्षाची दोस्ती आहे आपली. हा तुला काय कमी पडतं तर आम्हाला सांग ना. तुला पैसे कमी पडतात का? आम्ही जास्त देतो. अरे बाबा मला बोलू तर द्या. बोल बोल, लवकर बोल. हे बघा, आता मी जे ऐकतोय ना महत्वाचे प्रश्न, ते महत्वाचे आहेत की नाही हे मला बी माहिती नाही. काय त्याचं काय आहे? त्यावेळी ना माझा बिझनेस जरा बसलाय. मी काय केलं, त्या जुन्या प्रश्नपत्रिका होत्या ना त्या पाहून पाहून जास्त विचारलेले जे प्रश्न होते की नाही तेच खपवले. खोटं बोलतोयस ना. हे बघा, तुम्हाला ते पाहिजे असतील ना तर हे घ्या. हा आणि याचे मला पैसे बी देऊ नका. आता हे प्रश्नपत्रिका तुम्हाला का नाही दिल्या माहितीये? ह्या विहंगचे बाबा किती डेंजर आहेत ना मला माहिती आहे. अरे उगाच कशाला पंगा, अरे म्हणून तुम्हाला नाही दिलं मी. म्हणजे आता सेटिंगचा काही सोर्स नाही आहे? अजिबात नाही. वरून देव जरी आला ना तरी बी होणे शक्य नाही. हा आणि हा अभ्यासाला जरा लागा, अजून बी वेळ गेलेली नाही. अरे नापास होण्यापेक्षा आहे ना काटावर तर पास व्हा. कस येत? हा बाबा, आधी आधी मला अभ्यास खूप बोर वाटायचा, नंतर मला अभ्यासाचं टेन्शन यायला लागलं, नंतर तिटकारा यायला लागला. तुला माहिती आहे बाबा, आता मला अभ्यासाची खूप भीती वाटायला लागली. पान नंबर 7. हॅलो, बोला परडीकर साहेब. गडबडीत नाही आहात ना? बोलताय ना 2 मिनिट? नाही नाही, नॉट एट ऑल. बोला. बरं, विपुलला हॅकिंगचं सेटअप घरी लावण्यासाठी कधी बोलवायचं हे मी तुम्हाला कळवतो. पण मला सांगा की हा सेटअप जो आहे हा घरीच लावायला हवा का बाहेर कुठे दुसरीकडे लावताय, म्हणजे ऑफिसमध्ये लावताय आपले? रेवती मॅडम जिथे जास्तीत जास्त वेळ घालवतात आपल्याला तिथे हा सेटअप करावा लागेल, म्हणून घर म्हणतो. फोन आल्यावर आपला हॅकर त्यांच्या आसपासच असला पाहिजे. अच्छा अच्छा, बरं. नाही म्हणजे तशी टेक्निकल रिक्वायरमेंट आहे म्हणून मी समजलं. पण सध्या थोडी गडबड होती घरी. परडीकर साहेब, तुम्ही म्हणाल तेव्हा आपण हे सेशन सुरू करू, डोंट वरी. थँक्यू. प्लीज डोंट मेन्शन. बाय बाय. काय करावं, विहंगाची परीक्षा पूर्ण होण्याची वाट बघावी का रेवतीचा नंबर ऍक्टिव्हेट करून त्या नालायक माणसाचा शोध सुरू करावा? काहीच कळत नाहीये काय करू. येस कमन. काय महत्वाचं होत सर? तुम्ही ज्या कार्यक्रमाला जाणार आहात ना तिथे करायचं भाषण लिहून तयार आहे, ते फक्त जरा. नवीन युगाचं तंत्रज्ञान आजच्या पिढीला शाप की वरदान असं शीर्षक दिलंय. ऐकतोय. बोल. बोल.
तंत्रज्ञानामुळे रशियात उडणारा गरुड जो त्यांचा राष्ट्रीय पक्षी आहे आपण इथे बसून बघू शकतो. पण याच तंत्रज्ञानामुळे आणि मोबाईल्सच्या टॉवरमुळे आपण लहानपणापासून बघत आलो आहोत त्या चिमण्या, छोटी छोटी पाखरं आमच्या जवळ येईनाशी झाली आहे, आमच्या खिडकीशी येईनाशी झाली आहे. त्याचं पर तीच पाखरं दुरावली आहेत असं नाही, तर आम्हाला आईबाबा म्हणणारी आमची पाखरं, आमची पिल्लंसुद्धा दूर गेली आहेत. आपण म्हणतो ना त्या नात्यांच्या वायफाय रेंजच्या सुद्धा खूप पाहिजे. जनरेशन गॅप, विचारांची अंतर अजून मोठी होत चालली. आधीचं कारण महत्वाकांक्षा असेल, तर आता त्यात तंत्रज्ञानाची भर पडली आहे. झाडं उपटून तुम्ही आम्ही टॉवर बांधतो, पण त्या टॉवरला फांद्या नाही, त्यांची छान सावली पडत. म्हणून पक्षी अजून तरी टॉवरवर घरटी बांधायला शिकले नाही. या वेगवान युगात आपल्या मुलांनी 100% जास्त काम करावं. 24 तासांचा दिवस 48 तासांचा करावा. सकाळ दुपार रात्र पहाट हे फक्त आणि फक्त पुस्तकातच शोधावं अशी अपेक्षा आई बाबा करतात. आई वडील त्यांना आलेलं टेन्शन मुलांना पास करतात आणि हे जमत नाही म्हणून मुलं पुन्हा तेच टेन्शन आई बाबांना पास करतात. नात्यांमधला हा टेन्शन पासिंगचा गेम सतत चालू आहे, सतत सतत. पण यात जिंकत कोणीच नाही, प्रत्येक जण फक्त रोज हरतो आहे. एकच गोष्ट मात्र खरी,